Go on, please. कौस्तुभ तुम्हाला काय बोललास का? नाही. तुझी कविता लिहून झाली? नाही ना रे, अर्धवट झाले. वाचून दाखव. नको, पूर्ण झाल्यावर ऐक. बर ठीक आहे. वाचलो बघ क्लीन बोर्ड झाल्यापासून. करतात बर का मला तुझे टोमणे, करतात बर का मला तुझे टोमणे. अभ्यासाच्या नावाखाली मित्रांकडे जाऊन क्रिकेट खेळणे. अभ्यासाच्या नावाखाली मित्रांकडे जाऊन क्रिकेट खेळणे. ए उगीच मॅच फिक्सिंग केल्यासारखा आरोप नाही करायचा माझ्यावर. माझ्या टीम मध्ये भविष्यातला सचिन तेंडुलकर म्हणून मला ओळखतात. कुठे तो तळपता सूर्य, कुठे तो तळपता सूर्य, कुठे तू मिनमिनती मेणबत्ती. पुढची लाईन सुचली की मी तुला नक्की सांगेन. ना काही गरज नाहीये, जेवढा माझ्या कानावर अत्याचार झालाय तो पुरेसा आहे. अरे अरे देवा, हे दोघे परत आले. गोंधळ घालून घालून डोक्याचा गुगा केलाय. आता मला कविता कशा सुचणार? काय चाललंय तुमच्या दोघांचं? पण आम्ही पकडा पकडी खेळतोय. त्यापेक्षा अभ्यास करा. आमचा अभ्यास कधीच झालाय, तुझा सारखा नाही आहे. अभ्यास करून क्रिकेट मॅच बघत बसायचं. ए जास्त शांतपणे नाही करायचं. असं नाही बोलायचं. दादा तुमच्या पेक्षा मोठा आहे ना, मोठ्यांचं ऐकायचं असतं. तुम्ही ऐकता का? या कस्तुभ दादाला आणि कांदे बटाटे आणायला सांगितले होते, आणून दिलेस का? आणि कविता ताई तुला हॉल झाडून काढायला सांगितलं होतं, झाडून काढलास का? हे बघा, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आज देशमुखांच्या घरी लहान मुलांनी मोठ्यांचं वर्चस्व धुळीस मिळवलंय. या संदर्भात मोठ्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया. हे तिघे काय कमी होते म्हणून तू आलीस, हे तिघे काय कमी होते म्हणून तू आलीस. माझी कविता तशीच अर्धवट राहिली, माझी कविता तशीच अर्धवट राहिली. मोठ्यांच्या प्रतिकेमुळे तुम्हाला समजत असेल की लहान मुलांनी खूप मोठा विजय मिळवला आहे. चला तर मग या विजयी मुलांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. मला अशी आली आहे. लहानांच्या प्रतिकेमुळे तुम्हाला समजत असेल की लहान मुलांनी खूप मोठा विजय मिळवला आहे. आज देशमुख घराण्यातील मोठ्यांचं वर्चस्व नष्ट होईल की लहानांचं वर्चस्व उद्या असेल आपण पाहूयात. ब्रेक नंतर मी विशाखा देशमुख, कॅमेरामॅन अलंकार मिसाळ सोबत पाहत राहा झटका माझा. कसं सगळ्यांना वेड्यात काढलं? ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. देशमुख घराण्यातील ज्येष्ठ सुपुत्री कविता देशमुख यांचं आगमन झालेलं आहे. आज 31 डिसेंबर वर्षाचा अखेरचा दिवस आणि आपल्याला माहीतच आहे की देशमुख घरातील मुलांची मीटिंग होणार आहे. या मीटिंगमध्ये कोणती चर्चा होणार, काय होणार, काय ठरेल या मीटिंगमध्ये आपण पाहूया थोड्या थोड्यात. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झटका माझा. झालं सगळं बोलून, नाव बी सिरियस. मी आज यासाठी बोलवलो, आज 31 डिसेंबर. जे काय बोलायचं ते लवकर बोला. मला त्या करीना मेशीची न्यूज करायची आहे, कारण तिला जेवढी पिल्लं झाली आहेत त्यानंतर किचन मधली साखर मुंग्यांनीच पळवली याचा माझ्या न्यूज दरबारी भांडाफोड करायचा आहे. त्यानंतर मम्मीने केलेली पावभाजीची न्यूज कव्हर करायची आहे. ओके ठीक आहे, मी सगळ्यांना यासाठी बोलवलं. थांबा, मी तुम्हाला कवितेत बोलून दाखवते. वर्ष अखेरचा दिवस आला, चला करूया संकल्प. नाही द्यायचा त्रास, करूया संकल्प. झालेल्या चुका विसरून जाणार, चला करूया संकल्प. रोज एक कविता माझी ऐकू, चला करूया. म्हणजे आज आपण सगळ्यांनी मिळून संप
संकल्प म्हणजे संकल्प म्हणजे आपलं ते हे असत ना, ते काय ते आपलं ते हे तूच सांग ना विशाला। ब्रेकिंग संकल्प म्हणजे काय हे मिस्टर कौशिकांना माहित नाहीये। मग तूच सांग ना संकल्प म्हणजे काय ते। संकल्प म्हणजे ब्रेकिंग संकल्प म्हणजे काय हे सविस्तरपणे कविता ताईकडूनच जाणून घेऊया। हे माहिती नाही ते माहिती नाही नका चालवू शकल, हे माहिती नाही ते माहिती नाही नका चालवू शकल, कांदे बटाटे भरले नुसती कळली तुमची अक्कल। ही काय कविता होती काय? नाही नाही, हे आपल्या घरातील मोठ्यांचं सत्य होत। आता कळलो आपल्या घरामध्ये कांदे बटाटे कुठे ठेवले जातात ते। बस ठीक आहे। हा तर संकल्प म्हणजे अशी गोष्ट ज्यामुळे दुसऱ्यांना व आपल्याला त्रास होतो अशा गोष्टी आपण करायचा नाही। उदाहरणार्थ तुम्ही दोघे दिवसभर गोंधळ घालतात, ही विशाखा सारखी ब्रेकिंग न्यूज सांगून भंडावून सोडते। हा कौस्तुभ सारखा टीव्हीवर मोठ्या आवाजात क्रिकेट बघतो आणि क्रिकेटाच्या गप्प्या मारतो। अशा प्रकारे तुम्हा सर्वांचा त्रास होतो आणि माझी कविता अर्धवटच राहते। आणि तुझ्या कवितांचा त्रास आम्हाला होतो तेव्हा? माझ्या कवितांमुळे तुला कसला त्रास होतो रे? तुझी कविता ऐकल्यानंतर मी क्रिकेट खेळायला जातो, तिथे झिरोवर आउट होतो, माझ्या प्रत्येक बॉलला सिक्सर मारले जातात आणि फिल्डिंग सुद्धा चांगली होत नाही। आणि तुझी कविता ऐकली की माझ्या ब्रेकिंग न्यूजची पूर्ण वाट लागते। मी तर घाबरून झोपेतून उठतो। हा म्हणे घाबरून झोपेतून उठतो जसे काय मी भूताचीच गोष्टी ऐकवते। भूताच्या गोष्टी कशाला ऐकायला पाहिजे, तुझ्या कविताच पुरेशा आहे। स्टॉप इट। गोरी करून थकले सारे करून संकल्पाची ऐशी तैशी पावभाजी साठी हवरे सारे असे 2 दिवसाचे उपाशी।